नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल। बुलेटिन मध्ये आपले सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी औरंगाबाद मधून। कोणत्याही परिस्थितीत औरंगाबाद शहरातील नागरिकांना व्यवस्थित पाणी पुरवठा झाला पाहिजे, कारणे सांगत बसू नका, तातडीने मार्ग काढा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना दिले। औरंगाबाद शहर पाणी पुरवठ्याच्या 1680 कोटी रुपयांची ही योजना गतीने पूर्ण व्हावी आणि या योजनेचा कालबद्ध रीतीने आढावा मुख्यमंत्री संकल्प कक्षातून घ्यावा। या योजनेला वेगाने पूर्ण करण्यासाठी राज्य शासन काहीही कमी पडू देणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तर कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवल्यास विविध कायद्यांतर्गत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं देखील मुख्यमंत्र्यांनी खडसावलंय। अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव, आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आपण पाहतोय राज्यामध्ये खरं तर पाणी प्रश्न पेटलेला आहे आणि औरंगाबाद मध्ये देखील तीच परिस्थिती आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांना खडसावलं असल्याचं पाहायला मिळतंय। गेले काही दिवस औरंगाबाद शहरामध्ये बिकट पाणी संकट जे आहे ते निर्माण झालेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांना पाणी पिण्यासाठी देखील मिळेनासं झालेलं आहे, त्यामुळे अशा या कठीण परिस्थितीवरती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी मराठवाड्याचे विभागीय आयुक्त त्याचबरोबर जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकाऱ्यांबरोबर महत्वाची बैठक घेतलेली आहे आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व अधिकाऱ्यांना सज्जड दम दिलेला आहे। एक इशारा कडक जो आहे तो दिलेला आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये पाणी पुरवठा लवकरात लवकर सुरळीत सुरू करा आणि या संदर्भात कुठेही हलगर्जीपणा जो आहे तो मी खपवून घेणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। कोणतीही कारण मला सांगू नका असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। जे काही पाणी पुरवठ्यासाठी जे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे काम सुरू आहे ते संत गतीने सुरू आहे, त्याची देखील गती तात्काळ वाढली पाहिजे आणि तोपर्यंत स्थानिक नागरिकांना पर्यायी पाणी पुरवठा व्यवस्था जो आहे तात्काळ निर्माण करणं अत्यंत आवश्यक आहे। उन्हाळ्याचे दिवस आहेत, सर्वसामान्य नागरिकांना पाणी पिण्यासाठी देखील मिळत आहे, अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अशा घटना तिथून काही मिळत आहेत, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वतः या परिस्थितीवरती लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि मुख्यमंत्री संकल्प विभागाकडनं या संपूर्ण पाणी पुरवठा योजनेकडे लक्ष देण्याचं देखील त्यांनी प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आहे। त्याचबरोबर जे कंत्राटदार आहेत जे या सर्व पाणी वितरण कामामध्ये संत गतीने काम करत आहेत त्यांच्यावरती देखील तात्काळ कारवाई करण्याचे आदेश जे आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेले आहेत। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या कडक इशाऱ्यानंतर आता कंत्राटदार असेल किंवा प्रशासकीय अधिकारी असतील ते किती वेगाने काम करतात आणि सर्वसामान्य औरंगाबादकरांना लवकरात लवकर पाणी पुरवठा जो आहे तो कसा सुरळीत होईल हे आता पाहावं लागणार आहे। या भीषण पाणी टंचाईच्या अनेक बातम्या ज्या न्यूज 18 लोकमतने देखील दाखवलेल्या आहेत, अतिशय गंभीर आणि बिकट अशी परिस्थिती औरंगाबाद शहरामध्ये आहे। स्थानिक नागरिकांना पिण्यासाठी देखील पाणी मिळत नाही आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये प्रशासन अनेक कारणं देत आहेत। या सर्व कारणांना आता एक गंभीर इशारा जो आहे स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे की कोणतीही कारणे सांगू नका, तात्काळ पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिलेले आहेत। निश्चितच उदय, मुख्यमंत्र्यांनी स्वतः या पाणी प्रश्नाकडे गंभीर लक्ष देत पावलं उचलायला सुरुवात केली आहे असं म्हणूया। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आणि आता बातमी